आपलं हनुमान चालीसाचं जे पठण आहे ते त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट फुटलेला आहे तो प्रखर हिंदुत्वाला विरोध करत होता त्यांच्यासमोर करावं। हे पहा त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल। आज बॅनर फाडतायत कारण पाठीमागे सत्ता आणि पोलीस आहे। ही गुंडगिरी धुंडगिरी त्याने आम्हाला शिकवू नये। अमरावतीमध्ये परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत। 100% सांगतो या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, अजिबात जाणार नाही त्या लोकसभेत, कारण त्यांना बजरंग बली आणि हनुमानच धडा शिकवणार आहे। कारण बजरंग बली आणि हनुमानाच्या नावानं जी नौटंकी केलेली आहे या लोकांनी कर्नाटकात आणि महाराष्ट्रात सुद्धा, कर्नाटकात धडा मिळाला आता महाराष्ट्रात सुद्धा धडा मिळेल।